नमस्कार ॲचिअर मेडिकल काउन्सलिंग सेंटर पुणेमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्याला या व्हिडिओमध्ये टिळक आयुर्वेद कॉलेज पुणे या कॉलेजचा राऊंड वनचा यावर्षी काय कटअप गेला ते आपल्याला या व्हिडिओमध्ये आज डिस्कस करायचं आहे तर ओपन कॅटेगरीचा जो कटअप आहे हा पाचशे एक्केचाळीस मार्क्स एवढा गेलेला आहे आणि ओपन कॅटेगरीचा जो लास्ट स्टुडंट जो आहे जो या कॉलेजला लागलेला आहे त्या स्टुडंटचा ऑल इंडिया रँक होता एक् एकाहत्तर हजार चारशे पंच्याण्णव आणि जनरल एस एम एल होता सहा हजार नऊ आणि या स्टुडंटला नीट्समध्ये जे काही मार्क्स आहेत हे पाचशे एक्केचाळीस एवढे आहेत त्याच्यानंतर ई डब्ल्यू एस कॅटेगरीचा जो लास्ट स्टुडंट आहे हा शहात्तर हजार आठशे सात या ऑल इंडिया रँकवर त्या ठिकाणी या कॉलेजला लागेल ला आहे आणि या स्टुडंटचा जो जनरल एस एम एल आहे हा सहा हजार चारशे सदुसष्ट एवढा असून या स्टुडंटचे स्टुडंटचे जे काही नीटचे मार्क्स आहेत हे पाचशे चौतीस एवढे आहेत आणि या स्टुडंटचा जो काही कॅटेगरी एस एम एल आहे हा एक हजार तीनशे चौतीस एवढा आहे त्याच्यानंतर ओ बी सी कॅटेगरीचा जो लास्ट स्टुडंट आहे जो की या टिळक आयुर्वेद कॉलेजला लागलेला आहे त्याचा ऑल इंडिया रँक आहे त्र्या त्र्याऐंशी हजार आठशे नव्याण्णव जनरल एस एम एल आहे सात हजार चौऱ्याण्णव आणि कॅटेगरी एस एम एल दोन हजार वीस आणि या स्टुडंटला नीटमध्ये मार्क्स आहेत पाचशे सव्वीस त्याच्यानंतर विजय कॅटेगरीचा जो काही लास्ट स्टुडंट जो आहे या कॉलेजला लागलेला त्याचा ऑल इंडिया रँक जो आहे हा आहे एक लाख अकरा हजार पाचशे बासष्ट आणि या स्टुडंटचा जनरल एस एम एल नऊ हजार दोनशे एकाहत्तर कॅटेगरी एस एम एल एकशे ब्याऐंशी आणि या स्टुडंटला मार्क्स आहे चारशे सत्त्याण्णव त्याच्यानंतर एन टी बी कॅटेगरीचा जो लास्ट स्टुडंट आहे Uh, हा एक लाख शे से, शेहेचाळीस हजार सहाशे अठरा एवढ्या ऑल इंडिया रँकवर आणि जनरल एस एम एल अकरा हजार पाचशे सदुसष्ट कॅटेगरी एस एम एल एकशे सत्याहत्तर आणि मार्क्स आहेत मार्क्स आहेत चारशे चौसष्ट एवढ्या स्कोरवर एन टी पी कॅटेगरीचा लास्ट स्टुडंट या टिळक कार्यरत कॉलेजला लागलेला आहे त्याच्यानंतर एन टी सी कॅटेगरीचा जो स्टु लास्ट स्टुडंट आहे हा टिळक आयुर्वेद कॉलेजला त्र्याऐंशी हजार एकोणीस एवढ्या ऑल इंडिया रँकवर लागेल ला आहे ज्याचा जनरल एस एम एल सात हजार वीस आणि कॅटेगरी एस एम एल दोनशे शहाऐंशी आणि या स्टुडंटला मार्क्स आहेत पाचशे सत्तावीस त्याच्यानंतर एन टी टी कॅटेगरीचा जो स्टुडंट आहे हा ब्याऐंशी हजार चारशे एकोणपन्नास एवढ्या ऑल इंडिया रँकवर लागला असून ज्या त्याचा एस एम एल सहा हजार नऊशे अडुसष्ट आणि कॅटेगरी एस एम एल दोनशे छत्तीस एवढा आहे आणि या स्टुडंटला मार्क आहे पाचशे अठ्ठावीस त्याच्यानंतर एस सी कॅटेगरीचा जो लास्ट स्टुडंट जो आहे जो की टिळक आयुर्वेद कॉलेजला लागलेला आहे त्याचा ऑल इंडिया रँक आहे एक लाख छप्पन हजार दोनशे पंचावन्न कॅ जनरल एस एम एल बारा हजार एकशे एकसष्ट आणि कॅटेगरी एस एम एल नऊशे एकतीस आणि मार्क्स आहे त्या स्टुडंटला चारशे छप्पन त्याच्यानंतर एस टी कॅटेगरीचा जो स्टुडंट आहे हा तीन लाख पंचावन्न हजार चारशे चोवीस या ऑल ऑल इंडिया रँकवर लागलेला असून त्याचा जनरल एस एम एल बावीस हजार नऊशे चौदा आणि कॅटेगरी एस एम एल चारशे चक्कहत्तर आणि या स्टुडंटला मार्क्स आहेत तीनशे एकोणतीस या प्रकारे आपण टिळक आयुर्वेद कॉलेज पुणे या कॉलेजला राऊंड वनचा यावर्षी कॅटेगरी वाईज काय कटप गेलेला आहे त्याच्यानंतर कट uh, ऑफ नीट सुद्धा बघितलेला आहे त्या स्टुडंटचा नीट स्कोर किती होता त्याचा कॅटेगरी एस एम एल किती होता जनरल एस एम एल किती होता आणि ऑल इंडिया रँकसुद्धा त्या स्टुडंटचा किती होता या सर्व गोष्टी आपण एकाच व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी क्लिअर केलेला आहे जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि गरजू विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शेअर करा आमच्या आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद